आणि हा प्रभात जो पेपर आहे हा आमचा घरचा पेपर आणि आम्हाला लागणारं दिवस उगवला की प्रभात पाहिल्याशिवाय आमची सकाळ होत नाही असा हा आमचा प्रभात पेपर आणि घरच्यासारखा पेपर त्याच्यामुळं प्रभातची अशीच दिवसेंदिवस प्रगती होत जावो आणि प्रभातमध्ये नवनवीन बातम्या नवनवीन सदरं वाचायला मिळत अशी एक प्रार्थना करतो आणि ह्या पेपरची दिवसेंदिवस उन्नती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. दैनिक प्रभातला मनापासून शुभेच्छा. गेली अनेक वर्ष पुण्याच्या सामाजिक आणि एकंदरच सांस्कृतिक जीवनात प्रभातने खूप मोठं चांगलं योगदान दिलेलं आहे, त्यामुळे पुढचे अनेक वर्ष तसं योगदान देत राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना आणि प्रत्येकदा शुभेच्छा. नक्कीच, प्रभात आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील आलेला आहे, काय सांगाल? खरं म्हणजे आता डिजिटल प्लॅटफॉर्म ही करायची गरजच आहे आणि त्यामुळे संबंध जगभरातनं लोक वाचू शकतात. अगदी फ्रँकली सांगायचं तर मध्यंतरी मी पण जर्मनीत होतो महिनाभर, तेव्हा मी रोज प्रभात वाचायचो तिथंसुद्धा. सो इट्स अ गुड थिंग.